आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच. कागलमधील सर्व शासकीय कार्यालये पडली ओस. वीज महामंडळ आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज. सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता थकबाकी. 5 दिवसांचा आठवडा. निवृत्तीचे वय 60 वर्ष आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट असा 3 दिवस संप पुकारला आहे. परिणामी कागलमधील सर्व शासकीय कार्यालये ओस पडलेली दिसून येत आहेत. मंगळवार सकाळपासून या संपाला सुरुवात झाली आहे. या संपात शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने कागलमधील विविध शासकीय कार्यालये ओस पडलेली होती. नागरिकांच्या कामी खोळंबली आहेत, तर वीज वितरण आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवला आणि आपले कामकाज सुरू ठेवले आहे. दरम्यान पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी डॉ शबाना मोकाशी यांना निवेदन देऊन तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळवला. यावेळी पंचायत समितीकडील एल के कुंभार, साताप्पा कांबळे, बाळासाहेब निंबाळकर, सुनील पाटील, प्रकाश मगदुम, जयवंत पाटील, सुकुमार पाटील, संजय दाभाडे, दिलीप काळे, तर कागल पालिकेचे सुरेश शिंदे, बाळासाहेब माळी, नितीन कांबळे, पी डी सोनुले, यशवंत कर्णेकरी, अभिमन्यू एकसंबेकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर. राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं सर्व शिक्षकांच्या संघटना समन्वय समितीच्या वतीनं पुकारलेला 3 दिवसाचा हा लाक्षणिक संप आहे. हा संप आमचा कशासाठी आहे, तर आम्हाला 7वा वेतन आयोग मिळावा, नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी, शिक्षकांची अशैक्षणिक कामं आहेत ती अशैक्षणिक कामं काढून घ्यावीत आणि ही शिक्षण प्रक्रिया अतिशय सुरळीत चालावी या उद्देशानं सरकारला जागं करावं आणि आमचा हक्क जो आहे हा हक्क मिळवून घेण्याकरता हा आमचा संप आहे. आणि या संपामध्ये केवळ शिक्षकच नव्हे तर या शासनाचे सर्व विभाग उतरलेले आहेत आणि त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातले सुमारे 17 लाख कर्मचारी या संपात गेल्या कालपासून उतरलेले आहेत.